पीएनबीच्या 11,500 रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलाय. सीबीआय आणि ईडीनं सुरू केलेल्या चौकशीत बऱ्याच गोष्टी समोर यायला लागल्यात. नीरव मोदीच्या सर्व कार्यालय आणि दुकानांवर धाडी पडल्या. एकूण 9 ठिकाणी ईडीचे छापे पडलेत. मुंबईत 4, दिल्लीत 2 आणि सुरतमध्ये 3 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. नीरव मोदीच्या फोर्ट परिसरातल्या शोरूमवर झालेल्या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मुंबईतल्या काळा घोडा परिसरामध्ये नीरव मोदी यांचा एक ज्वेलरी शॉप आहे. या ज्वेलरी शॉपवर ईडीने छापा टाकलाय. हेच ते शॉप आहे. या शॉपमध्ये ईडीने साधारणपणे एक तासाभरापूर्वी छापा टाकलेला आहे आणि जे कर्मचारी आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर उभं केलेलं आहे. मुळात नेमकं आतमध्ये काय प्रकारचा तपास चालू आहे, काय प्रकारची चौकशी चालू आहे हे मात्र कोणाला माहीत नाही. कारण पण त्याचबरोबर जी पंजाब नॅशनल बँकेची जी ब्रांच आहे त्या ब्रँचच्या सगळ्यात जवळचा हा एक हे एक शॉप आहे आणि जे नीरव मोदी आहेत ते बराच वेळा या शॉपमधून आपले व्यवहार करायचे, त्यामुळे या शॉपवर ईडीने छापा टाकलेला आहे. मुंबईतल्या जवळपास 4 ते 5 ठिकाणी ईडीने छापे टाकलेले आहेत. तर नीरव मोदी ह्यावेळी जास्त करून इकडे कधी यायचे किंवा किती वेळा आले होते? 2 महिन्यापूर्वी आलेले. बाकी 2 महिन्यापूर्वी आले. तुमच्या स्टाफशी त्यांचा कसं वर्तणूक होती किंवा स्टाफला कधी सारखे भेटायचे का? ते खूप चांगलं वर्तणूक पाहिलं असेल की ईडीचे अधिकारी ग्राहक म्हणून आतमध्ये गेले, आतमध्ये त्यांनी त्यांची ओळख दाखवली, त्यानंतर सर्च करायचं आहे आणि तपास करायचा. या दृष्टीने त्यांनी जे या शॉपचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना सांगून त्यांनी या ठिकाणी जे शॉपचं जे शटर आहे ते डाऊन केलं आणि त्या ठिकाणी बाहेर सिक्युरिटी गार्डसनं उभं केलेलं आहे. ज्या पद्धतीनं विजय माल्या भारतातून पळून गेला, पुढे जाऊन नीरव मोदींनी तसाच काही प्रकार करू नये याकरता परदेशातील ज्या यंत्रणा आहेत त्यांना देखील ईडीनं आणि सीबीआयनं आणि परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना देखील संपर्क केलेला आहे आणि ह्यामार्फत जो नीरव मोदी आहे त्याची संपूर्ण नाकेबंदी करण्याचा जो प्रयत्न आहे तो तपास यंत्रणांनी सुरू केलेला आहे. गुरुजनेश भूषणसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.